नहीं मिलता आज अपने विशेष कार्यक्रम पंडित शरद साठे यांच्याशी सांगितिक संवाद करणार आहोत। मी त्यांना आता पंडित शरद साठे असं न म्हणता काका म्हणे, मला वाटतं त्यांना ते घरगुती नातं जास्ती आवडेल, तशाच गप्पा मारली आपण। तर हा एक अनौपचारिक संवाद असणार आहे, अगदी फॉर्मल मुलाखत अशी नाही आहे। एरवी अनेक वेळा त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग येतो आणि खूप जुन्या संगीत विद्येचं भांडार त्यांच्याकडनं खुलं होतं, ते आपल्यासमोर आपण वाचून घेणार आणि इथे त्यांची मुलाखत घेण्याची खरं तर माझी योग्यता नाही, पण ती संधी आज या प्रसंगानिमित्त मला मिळाली त्यामुळे आनंद होत आहे। मगाशी आपण ऐकलं की पंडितजींना 3 दिग्गजांची तालीम मिळाली आहे, पंडित देवी पलुस्कर, प्रोफेसर बी आर देवधर आणि पंडित शरदचंद्र आरोळकर, अशा ग्वालियर घराण्याच्या 3 बुजुर्गांकडनं त्यांना शिक्षण मिळालं आणि अर्थातच ग्वालियर घराण्याची जी काही सौंदर्य तत्व आहे त्यांचा पुरेपूर प्रत्यय आपल्याला पंडितजींच्या घरात येतो। त्यामुळे आपला आजचा विषय ग्वाल्हेर घराणा, त्याची गायकी, त्यातली सौंदर्य मूल्य हाच आहे। तर अर्थातच पहिला प्रश्न असा आहे की ग्वाल्हेर घराणा त्याची गायकी म्हणजे नेमकं काय, त्याचा थोडा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत असतो पण त्यातले काही खास तपशील जे पंडितजींना खास माहिती आहे त्याबद्दल। नमस्कार रसिक, या प्रश्नाची उत्तर देण्यापूर्वी मला एक गोष्ट नमूद करायची वाटते की मी इथे जो आज उपस्थित आहे ते मी एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून आहे, म्युझिकॉलॉजिस्ट किंवा त्यातला संगीतातला दर्जी या भूमिकेतनं नव्हे। ते माझे विचार जे आहेत ते प्रात्यक्षिकावर जेवढं मला जे पटलं जे समजलं ते मांडण्याचा प्रयत्न करीन। आणि माझ्या 3 गुरूंकडनं, कैलासवासी पंडित डी व्ही पलुस्कर, बी आर देवधर आणि पंडित शरदचंद्र आरोळकर यांच्याकडनं जे मला शिकायला मिळालं प्रत्येकाची एक एक खासियत होती। तिघेही ग्वाल्हेर घराण्याचेच होते, डी व्ही पलुस्कर तर आपण जाणता विष्णुदेव मरांचे सुपुत्र, विनायक भवनकडे ते शिकले, नारायण व्यासांकडे पण शिकले, महाशिवांकडे नंतर त्यांनी थोडी तालीम घेतली होती, नंतर अशा चिंतामणराव पलुस्करांकडे ते सुरुवातीला शिकले। त्याच्या त्या देवरांची ते तुम्हाला ख्याती माहितीच आहे, ते विष्णुदेवमरांचे प्रष्टशिष्य होते पण ते संगीतज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले आणि ते एक उत्तम शिक्षक होते आणि त्यांनी खूप बुजुर्गांचा सहवास केला, त्याच्यातनं मला काही गोष्टी ज्या ऐकायला मिळायच्या त्या समजायला मिळायच्या त्याचं मी अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो। आणि पंडित शरदचंद्र आरोळकर हे माझे जे शिवचे गुरु, त्यांच्याकडे मी जवळ 66 ते 1993 सालापर्यंत ते जाण्याचे आधी 1 वर्षापर्यंत मी शिकत राहिलो आणि चांगला गवई किंवा कोणी असेल तो नेहमी विद्यार्थीच असतो, तसा मी विद्यार्थी आहे। अजून मला कुठेही काही लहान मुलांकडनं सुद्धा काही एखादी गोष्ट मिळाली तर आकृष्ट करते, मला ते आत्मसात करायचा मी प्रयत्न करतो आणि असं केल्याशिवाय दाम वाढत नाही। त्यामुळे ह्या 3 गुरूंचं स्मरण करून ग्वाल्हेर गायकीत मूल जे काय होतं त्याचा मी सांगण्याचा प्रयत्न करतो। हद्दू हसू खान हे या ग्वाल्हेर गाण्याचे जनक समजले जातात, तसे मंथन पीरपक्ष ज्यांच्याकडनं वेगवेग उदावक साजरा घराण्याचे तेही शिकून गेले, त्यांचं द्रौपदी घराणं होतं पण आमचा जो ख्याल म्हणून जो प्रसिद्ध झाला ग्वाल्हेरातच जास्त प्रसिद्ध झाला, म्हणजे भूपावला गेला, लोकांनी त्याची कदर केली, त्यामुळे ख्यालाचं घराणं म्हणून ग्वाल्हेर ही गंगोत्री मानली गेलेली आहे। तसं दिल्ली घराणं खरं म्हटलं तर जुनं तांद्रस खान वगैरे त्या लोकांचं, परंतु मोहम्मद शाह रंगेले नंतर त्यांच्या ह्याच्यावरती ते खूप चिजा सदारण गदारांनी सुद्धा बांधलेले आहेत पण त्यांच्या आधोपत्यानंतर ग्वाल्हेरमध्ये दौलतराव शिंदे यांच्या कारकिर्दीत ज्या गुरुजनांना
सहवास मिळाला, त्या स्थान मिळाला, आश्रय मिळाला, त्यांनी या विद्येचं खूप जतन केलं आणि सगळ्या भारतभर त्यांचं नाव त्यांनी केलं, ख्याल गायले. तसे द्रुपदीय पण होते, बरेच लोक होते ग्वाल्हेरमध्ये. नाव सुमारास दौलतराव शिंद्याच्या ग्वाल्हेरच्या दरबारात नथनवीर बक्ष एक अवलिया गायक सेवेलक अवच्या वाजेदाली यांच्या अधपतनानंतर त्याच्या दरबारातले कवाल बच्चे म्हणून प्रसिद्ध असलेले बडे मोहम्मद खान हे ग्वाल्हेरला येऊन पोचले. आपापसातल्या भांडणामुळे नथनवीर बक्षांचे चिरंजीव व हद्दू हसू खान व नथू खान त्यांचे ज्यांचे वडील अमर अमीर बक्ष, काही लोक त्यांना कादर बक्ष म्हणत होते पण माझ्या गुरुजींकडे मला समजले ते अमीर बक्ष त्यांचं नाव होतं, यांना बडे मोहम्मद खाननी विष घालून मारला अशी हकीकत सांगतात लोक. तर त्या घटनेमुळे महाराजांच्या मर्जीतून बडे मोहम्मद खान पूर्णपणे उतरले आणि बडे मोहम्मद खानना गाव सोडण्यास सांगावे असा विचार त्यांच्या मनात आला. पण त्यांना ते मनातनं जरी विचाराला तरी ते करायची कृती कशी, म्हणून त्यांनी नथन पीरवक्षांचा सल्ला विचारला. तर आता एक प्रवाद असा आहे की हद्दू हसू खाननी बडे मोहम्मद खानची गायकी सोडली. हा सोडली हा शब्दप्रयोग मला खटकतो, कारण मुळात जर हद्दू हसू खानकडे जर नसेल तर त्यांची नुसती तनायान त्यांनी आत्मसात करून गायकीसाठी ते प्रसिद्ध झाले का हा एक सवाल आहे. तर बडे मोहम्मद खाननी त्यांनी महाराजांनी सांगितले की त्या मुलांना त्यांचं गाणं ऐकू दे पण त्यांच्यासमोर नको ते म्हणून पलंगाखाली लपून की माशी ते गाठ्या हे काय, त्यांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी ती त्यांची तनायक म्हणून प्रसिद्ध होती बडे मोहम्मद खान बडे मोहम्मद खानची ती त्यांनी आत्मसात केली. म्हणजे स्वतःच्या ख्याल गायकीच्या अभ्यासात ते तानेचा त्यांनी जास्त भर दिला. हद्दू खान तर तानेसाठी प्रसिद्ध होते आपण जाणतात, तसे तांद्रसकार होते, तसे हद्दू खान पण होते, तांद्रसकार दिल्ली गरज असते, हे तनाई साधीवर खूप म्हणजे त्याच्या त्याच्याबरोबरच ख्याल मांडणं ह्याच्यात त्यांचं अधिकार होता. हद्दू हसू खानकार त्यांची नामक शिष्य परंपरा बरीच मोठी आहे. चिंतामणी मिश्र हे द्रुपदीय होते. त्याच्यानंतर हसू खानचे शिष्य बाबा दीक्षित व मसूरकर बुवा, हद्दू खानचे चिरंजीव रहमत खान व मोहम्मद खान, जावई सासवान घराण्याचे उस्ताद इनायत हुसेन खान, नथू खानचे दत्तक पुत्र निसार हुसेन खान ज्यांच्याकडे वजेबुवा पण शिकले नंतर ते, आणि हे निसार हुसेन खानचा पंडित घराण्यात 7 वर्ष घरात राहून त्यांनी तालीम दिलेली आहे, ती अस्सल तालीम त्यांनी दिलेली आहे आणि या पंडित घराण्यांना त्याच्यामुळे ख्याल गायकीचं ज्ञान झालं. आणि नंतर त्यांचे शिष्य शंकर व एकनाथ पंडित हे दोघे भाऊ, शंकर पंडित म्हणजे कृष्णा शंकर पंडित त्यांचे वडील आणि एकनाथ पंडित म्हणजे चुलते. राजा भैया, पूछवाले, ठुमरी गाय गणपत भैया, भास्कर बुवांचे गुरु फैज मोहम्मद खान, बाला गुरुजी, ततैया सुकैया चुन्ना या गायिका, वासुदेवराव जोशी, रामकृष्ण बुवा ब्रजेश, कृष्णा शंकर पंडित, विष्णुदी मुंबर पलुस्कर, नंतर बालकृष्ण बुवा इचलकरंजीकर, कव्वाल बच्चे, बडे मोहम्मद खान यांचे चिरंजीव, मुबारकाल अली खान यांच्या तनाय नृत्य गायकीवर जयपूर गायकीचे अग्रजीव पुढे गेलं जरा आणखी नाव नंतर आनंद मनोहर जोशी, मिराक्षी बुवा, गजान बुवा जोशी, शरदचंद्र आगवकर, विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, डी व्ही पलुस्कर अशी कितीतरी नावं सांगता येतील. ग्वाल्हेरच्या परंपरेत अनेक गायक वादक कलाकारही होते. पप्पाजी उद्धव सिंग यांचं नाव आपण ऐकलं असेल, सतारी हे बाबू खान होते आणि आमिर खान पण होते, बंदे अली खान भीमकार हे तर होतेच, मुराद खान त्यांचे शिष्य आणि कृष्णराव मुंगे यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. अशी ही नामक
परंपरा इतकी मोठी आहे आणि प्रत्येकाकडे काहीतरी वैशिष्ट्य होतं. दुसरी गोष्ट, ग्वाल्हेरात ठुमरी नाही असं जे म्हणतात ती ठुमरी या लोकांनी चांगल्यापैकी जोपास घेते. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ती प्रसारित झाली नाही, कारण त्या तिकडचे गायक इकडे कमी आल्यामुळे लोकांनी त्याचं ऐकायची चान्स कमी मिळाला. पण माझ्याकडे आमच्या भुवांच्याकडे त्यांनी कृष्णराव मुलांकडनं चांगल्यापैकी बंदिश शिकले होते. गणपत भायांचे शिष्य होते. हां, त्यांचे चांगल्या नमुने आहेत. एका दुसऱ्या जंगलात मी ऐकलं, कारण ती ठुमरी फार चांगल्या गतीची गायली गेलेली आहे. मी स्वतः गातो असं मी म्हणत नाही, पण त्यांनी ती चांगल्या प्रकारे त्याला जपलेली आहे. तसा हा ग्वाल्हेरचा ख्यालाचा म्हणजे भारदस्तपणा आहे. आणि ग्वाल्हेरला ऍक्च्युअली ग्वाल्हेर वॉज युनिव्हर्सिटी. ग्वाल्हेरमध्ये जितके लोक गायक आले त्यांनी अभ्यास करून त्यांना महाराजांनी हे करून त्यांनी ती विद्या प्रस्तुत केली आणि त्याला युनिव्हर्सिटी म्हणून आम्ही म्हणतो. कारण आणि बाकीचे युनिव्हर्सिटी बाकीचे इतर गणांचे सुद्धा लोक तिथे स्थायिक झाले. त्यांनी त्यांना आश्रय मिळाल्यामुळे तिथे खूप त्याचा प्रचार झाला. असा तो ग्वाल्हेरचा थोडक्यात. आपण म्हणतो की ग्वाल्हेरची गायकी अष्टांग गायकी आहे, तर ती आठ अंग कोणती? आणि अष्टांगाचं ते बऱ्याच लोकांच्या याच्यात गैरसमज आहे की अष्टांग म्हणजे आलाप बोलालाप तान बोलतान ताम वगैरे, ही अष्टांग नव्हे. अष्टांग म्हणजे अष्टांगाचा अर्थ म्हणजे अष्ट म्हणजे सर्व बाजूंनी वेगळं असं अधिकृत असत. अष्टांगी योग असतो, अष्टावधानी असतात, असे या अष्टांग याच्यात बरेचसे गोष्टी समाविष्ट आहेत. म्हणजे सर्व दृष्टीने ते परिपूर्ण असा त्याचा अर्थ. सर्वांग सुंदर. तर ग्वाल्हेरचे अष्टांग म्हणजे एक तर मींड हा मुख्य प्राण आहे, मींड आणि गमन. तर मींड आणि नंतर खट्टा मुरकी घसी घसी मुरकी झमझमा हे अशी आठ अंग त्याच्यात आहे. आणि ह्याचा वेळेनुसार जसा उपयोग करायला पाहिजे तो त्याप्रमाणे गायकाच्या कर्तव्याप्रमाणे तो करतो, कौशल्याप्रमाणे. दरवेळेला ते घेतलीच पाहिजे असं नाही, तर त्या वडा ख्याल असेल त्याच्यात खटका जर सोबत नसेल तर तो घेणार, पण आता जिथे आवश्यक आहे तिथे तो घेतो. अशी ही आठ अंग त्यातली आहे. आणि मींड हा सर्वात त्यातला प्राण आहे, कारण काय साधारण आधाराने जे ख्याल असते ते विणकार होते. विणकार म्हणजे मींड त्यातलं मुख्य अंग आहे. मी मीन वाजवत नाही, पण मला कल्पना आहे त्याची मीन काय असू शकते की. तर त्यांनी खायला असल्यामुळे मीन हा त्याचा मुख्य प्राण आहे असं मला एक समजलं. त्याच्यापुढे मग प्रश्न येतो की वाढेल करण्याची जी गायकी आहे त्यात आपण आज अनेक लोकांची ध्वनिमुद्रण ऐकली तर त्यात काही फरक दिसतो. म्हणजे जर आपण ग्वाल्हेर गाण्याचे अर्धा गायक ऐकले तर गायकी थोडं थोडं परिवर्तन झालेलं दिसतं. तर त्यामागचं कारण काय असेल किंवा उत्तरेतलं ग्वाल्हेर आणि महाराष्ट्रातलं ग्वाल्हेर हा एक फरक केला जातो, तर त्याबद्दल काही सांग. त्याला आम्ही मोठी पाती आणि छोटी पाती असं नाव संबोधतो. कारण जे ओरिजिनल ग्वाल्हेरमध्ये होतं ते बालकृष्णांनी तिकडे शिकून महाराष्ट्रात आणून त्याचा प्रचार केला. हे करताना मी दोन्हीकडे शिकल्यामुळे माझ्या हे निदर्शनात आलं की महाराष्ट्रातल्या ग्वाल्हेरमध्ये काही ओरिजिनल जवळजवळ साक्षात असाच होतो, पण त्यातली काही सौंदर्य स्थळं आहेत ती बरीचशी गेलेली दिसतात. आणि ती जसं शिकताना कोणी 8 वर्ष शिकला, कोणी 10 वर्ष शिकला, कोणी सहवासात कायमचा राहून शिकला, त्याच्यात जो फरक पडतो तसा तो झालेला असावा असा माझा अंदाज आहे. तर बालकृष्णांचे शिष्य विनायक बुवा आपलं विष्णू दिगंबर आनंद मनोहर जोशी विराज बुवा वगैरे हे जे लोक होते त्यांच्यासुद्धा गाण्यात प्रत्येकात इंडिव्हिज्युअल फरक आहे. तो वैयक्तिक फरक आहे, पण बेसिक त्यांचा ढाचा बघितला तर असल्यानंतरची मांडणी वगैरे तशीच जवळजवळ येते. तर हे वैयक्तिक फरक प्रत्येकाच्या गाण्यात झालेले आहेत. माझ्याकडे काही इलस्ट्रेशन्स आहेत आपण तर त्याच्यात काही वेळेला असे फरक झाले की समेचं अक्षर बदलले. काही वेळेला एखाद्या अक्षरावर सम असेल तर ती बदलून दुसऱ्या अक्षरावर गेलेली आहे.
नंतर करीमना मंदिराच्या बाबतीत करीमना कोणी आकारावर ठेवली तर तेरावरती सम ठेवतं ते नंतर हे सुद्धा मधुमा भरला तिथे दरबारी वगैरे त्याच्यात सुद्धा असे फरक झालेले आहे. पण जब से मी करतो ना स्वर मागे असल्याशी बोलता येत नाही एकदम काय झालं मिळलं असं व्यत्यय म्हणतात तसं आलं स्वराशिवाय काही काहीच नाही ना. पहिला तो आहे तर बोलता बोलता आलं तर स्वर ठेका आणि कविता या तिघांचं मिश्रण म्हणजे उत्तम ख्याल असं माझा एक समज त्याचं मी सांगतो नंतर पहिली बंदिश आहे ती कृष्णा शंकर पंडितांची 78 आरपीएमचे रेकॉर्डिंग आहे. नुसता मुखडा धरलाय त्याच्यात फरक कसा केलाय तर सुहागना चोलरा हा ख्याल आहे प्रसिद्ध आहे दरबारीचा तर पंडितजीने दोनावर्तना द्यालेला आहे. आमच्या आगळकरांनी तोच ख्याल तीच बंदिश स्वतःच्या विचारांनी त्याला पॉझिंग देऊन वॉवेल्स एक्सटेन्शन म्हणजे आला म्हणजे काय एक्सटेन्शन ऑफ अ वॉवेल तर ते तत्व अंमलात आणून त्यांनी ते एक्शन केलं 3 आवर्तनांनी घातले तर तो एक नमुना पहिल्यांदा आपण ऐकूया. त्यांनी परिणामी सुद्धा चांगली बांधलेली आहे आणि बऱ्याच तबलजी सुद्धा त्यांच्याकडे इच्छा होती की आपण काहीतरी म्हणजे होत करतो ना. कारण अरुळकरांचं म्हणजे मी काही पब्लिकचा गवई नाही असं ते म्हणायचे का नाही लोकांना जर काही वाटलं तर माझ्याकडे यावर त्यांनी एक तासभर रात्रभर बसावं मी त्यांना काही पाहिजे ते शिकेल किंवा सांगेल मोबदला त्याचे प्रेम आहे. तर ते मैफिलीचं आठवण झाली म्हणून सांगतो मैफिलीचं गाण्यात कसं ते एन्जॉय करते ड्रॉइंग रूमचा जो हॉल आहे ना त्याची ती मैफिल जिथे तुम्हाला दात समोर मिळते तिथनं गाणं पुढे जातं नाहीतर दात मिळाले नाही तर गाणं फ्रीज होतं म्हणजे तिथे काही पुढे सुचतच नाही करायचं. तर त्याला ते कॉन्व्हर्सेशन नुसतं नाही हॅपी कॉन्व्हर्सेशन म्हणायचं सुखसंवाद तर तो सुखसंवाद झाला नाही तर पुढे गाणं जमत नाही. आता आत्ताच्या काळात ऑडिटोरियममध्ये दिवे लागले ऑडियन्समधले आपल्याला दिसताय नाही तर काही कळतच नाही त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आवडत आहे का त्याला तुम्ही काय वैतागला आहे का काही कळत नाही ऑडियन्समध्ये तुझं आपलं गाणं चालू आहे तुझं पण तसं नाही तुझी अशी गोष्ट होती की एक मुलाखतांची गोष्ट मला आठवली म्हणून सांगतो प्रसिद्ध मी का कधी त्याचे शिष्य क्रिकेटिंग आणि त्यांचा प्रोग्राम होता ते गेले वाजवलं काय त्यांनी त्यावेळेची बिजागी 25-30 रुपये काय असेल त्यावर ती घेतली घरी आले ते कृष्ण मुलांकडे आले कारण ते बंगाली गणपतभाईंचे शिष्य होते त्यांच्याकडे क्यों खासा इतन रात को 2:30 कैसे हाँ प्रोग्राम हो गया लोगों ने सुना लेकिन किसी ने सुना नहीं मेरा बीन सुना नहीं किसी तो आपके सेवा में मैं आधा घंटा बैठ जाता हूँ आप दिलदार है आप सुनने वाले हैं असं करून ह्या लोकांची कदर अशी होती मी वाचवते पण मला काही दादच मिळत आता मुलात त्यांना सर की अशी व्यक्ती की नव्हती काही कोणी दाद देऊ शकत अशी व्यक्ती होती की नाही त्यांचा दर्जा सुद्धा ते नाकू शकत नाराज असे मला आठवण खर तर साठेकाठांकडे अशा अनेक कलाकारांच्या ज्यातनं शिकता येईल किंवा काहीतरी बोध होईल अशा खूप कथा आहेत म्हणजे मी त्याला आख्यायिका किंवा दंतकथा नाही म्हणणार कारण की त्यातनं आपल्याला कधी चांगला बोध होतो तर कधीतरी खरं तर अशाही गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी एखादं वेगळं सेशन करावं लागेल. आपण थोडं मला वाटतं आरोग्य बोध ठेक्यात सांगायचं त्याचं एखादं तुम्ही नमुना सांगितला तर जुमरा किंवा तिलवाड्याचा ठेक्या तिलवाड्याचा जो त्यांचा ठेका हा तिकडे तर
भीमा जो आहे तो महाराष्ट्र चाललेला पुरुष ठिकाण भीमा होता. दीड दीड मात्रातून भीमा वाचायचे आणि ही इतकी खायला नव्हतं. असा तो ठेका अभिप्रेत जुना होता. त्याच्याही पेक्षा एक जुना तिल्लोड होता. ते मला काही उमजलं नाही. तो बुवा शिकवायचे सांगायचे माझ्या डोक्यात तो गेलाच नाही. कारण गाणं नाही ना त्याच्यात. त्या दिवशी गाणं नाही कोणी ऐकणार नाही काही नाही. पण तो एक ठेका त्याला असा मी अधिकारी नाही हा पण मला जे थोडंफार म्हटलं 15वी मात्र जे 16वी मात्र ती सॉफ्ट वाजायची म्हणजे ती सम उठते असं आमचं आहे. तिथे पॉज पाहिजे ठेका नाही. ठेका म्हणजे त्याची लय जी आहे ना ती तुमच्या नजरेत पाहिजे. सम आणि खाली त्याचा अंदाज तुमच्या नजरेत पाहिजे. तो ठेका ती लय. एकदा त्यांना विचारलं ते खासगंद इतकं खायले जातात तर त्यांचं तुमचं काय मत आहे. ते का खायले जातात ते त्यांना विचारू. मी कसं सांगणार त्यांचे काय त्याच्यात आयडिया आहे ती त्यांना विचार. मी सांगू शकत नाही. त्यामुळे ते स्वतः लईवरती खूप त्यांचा विचार होतो. ठेक्यावरती जाता जाता आठवण झाली म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मगाशी सांगत होतो ना सब बदलली. आता भूतो जन्म छानदुंगी मोरे सूर्यजन्म प्रेम केला ते सात हा जो ख्याल आहे हा प्रसिद्ध ख्याल आहे. तर आमच्या जुन्या परंपरेने ते तू तिरवाड्यातला आहे आणि भूतो पासून सम आहे त्याचा. अच्छा हे तुम्हाला उदाहरण ऐकवत. त्याच्यानंतर पलुष्करण गेलं होतं जन्म छान